नमस्कार ब्युटिफुल रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करते व तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते तर आजची आपली रेसिपी आहे गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक तरहें कशे सारन तर हे मोदक परफेक्ट कसे बनवायचे सारण बिघडलं तर काय करायचं उकडताना मोदक फुटला तरी सारण बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं असे संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी व एक वाटी दूध मिक्स करते लक्षात ठेवा मी पिण्याच्या वाटीने सगळं मोजमाप केलेलं आहे तर मला इथे दोन वाटी तांदळाच्या पिठाचे मोदक करायचे आहे म्हणून मी एक वाटी पाणी व वा, एक वाटी दूध वापरलेलं आहे तुम्ही हवं तर दोन्ही वाटी पाणीच किंवा दोन्ही वाटी दूधच वापरू शकता तर मी आता गॅस चालू केलेला आहे पण अजून एक टिप द्यायची आहे मीठ घालायचं असेल तर एक तर गॅस चालू करायच्या आधी किंवा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं अशी उकळी येताना जर तुम्ही मीठ घातलं तर दूध नाचू शकतं म्हणजे दूध फुटू शकतं व हे मिश्रण सगळं खराब होतं त्यामुळे आता दुधाला आपल्या उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि चमचा मीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपला गॅस बंदच आहे व यामध्ये मी दोन वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे तर हे साध्या तांदळाचंच पीठ आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दा बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर तांदुळाचं पीठ यामध्ये वापरू शकता मी साध्याच तांदळाचे पीठ वापरलेले आहे तर हे पीठ आता या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका चमच्याच्या सहाय्याने मी यामध्ये हे पीठ अगदी छान मिक्स करून घेत आहे गॅस आपला बंदच आहे तर असं व्यवस्थित हे छान असं मिक्स करायचं आहे आता पीठ अगदी छान या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला थोडं झाकून ठेवूया तर तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करून घेऊया कारण एकदम गरम पीठ आपल्याला मळता येणार नाही तर इथे मी आता दोन वाटी खोवलेले खोबरे घेतलेले आहे तर दोन वाटी खोलेल्या खोबऱ्यामध्ये आपण एक वाटी किसलेला गुळ घालणार आहोत तर हे प्रमाण अगदी योग्य आहे खोवलेल्या खोबऱ्याच्या अर्धे गूळ तर हे प्रमाण खरंच योग्य आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ थोडासा वाढवू शकता आता आपण हे या भांड्यामध्ये छान मिक्स करून घेऊया गॅसवर भांडं ठेवून मग त्यावरती मिक्स करण्यापेक्षा हे खाली असं व्यवस्थित मिक्स केलं जातं म्हणून मी खालीच हे मिक्स करून घेत आहे तर आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे त्याऐवजी तुम्ही तेलाचा वापरही करू शकता तर तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा खसखस घालत आहे खसखस सारणामध्ये छान लागते तुम्ही ही करू शकता पण मी ते वापरलेली आहे आता साधारण एक मिनिटभर खसखस छान भाजून घ्यायची आहे व त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण गुळाचं व खोबऱ्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते असं यामध्ये घालायचं आहे व तुपामध्ये अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे आता जसं जसं हे सारण गरम व्हायला लागेल तसं तसं त्यातला गुळ वितळायला लागेल व सारण थोडंसं सा पातळ झाल्यासारखं होईल पण जसं आपण हे गरम करत राहू तसं परत हे व्यवस्थित सारण तयार होईल तर इथे मी आता वेलची पावडर ॲड करते आहे स्वाद छान होतो त्यामुळे सारणाचा तर बघू शकताय आता साधारण दोन ते तीन मिनटं मी हे अगदी छान भाजून घेते आहे तर अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता या ठिकाणी आपण हे ड्रायफ्रूट्स घाट घालत आहोत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता मी इथे काजू वापरलेले आहेत तर बघू शकता सारण आपलं अगदी प्रसादाचा शिरा जसा असतो ना तसंच आपल्याला हे सारण बनवायचं आहे हेच कारण आहे ज्यामुळे मोदक फुटला तरी यातनं सारण बाहेर येत नाही कारण हे जे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनलेलं आहे अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखं तर आता सारण बिघडतं म्हणजे काय होतं जास्त भाजले जाऊन ते खडे तयार होतात पण घाबरू नका त्यासाठी त्यामध्ये तुम्ही दोन चमचे दूध किंवा दोन चमचे पाणी वापरून परत हे सारण अगदी व्यवस्थित बनवू शकता तर हे सारण आपले आता छान तयार झालेले आहे ते झाकून ठेवूया इथे आपण जे पीठ मिक्स केलेलं आहे ते बघू शकतो व्यवस्थित झालेलं मिक्स झालेलं आहे आता अजून हे गरमच आहे पण असं थोडंसं गरम असतानाच ते आपल्याला मळून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला हे मळायचं नाही तर आता एका ताटामध्ये मी हे पीठ घेत आहे तर ते थोडंसं अजून गरमच आहे तर मी आता ताटामध्ये घेतलेलं आहे तर हे हाताने मळते आहे पण जर तुम्हाला हाताला सहन होत नसाल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्याने वगैरे याला मळून घेऊ शकता तर ही हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे छान मळाल तितकं आपले मोदक अगदी छान तयार होतील तर बघू शकताय मी हे दहा मिनटं ते हे अगदी छान मळून घेतलेलं आहे आणि आता असं दाबून बघायचं तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर अजिबात कुठे साईडला चिरा वगैरे गेलेल्या नाहीत किंवा एखादा गोळा असा करून बघायचा आणि थोडंसं त्याला असं प्रेस करायचं तर बघू शकता कुठेही याला चिरा गेलेल्या नाहीत म्हणजे आपलं पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे अगदी असंच पीठ आपल्याला परफेक्ट पाहिजे आहे तर आता माझ्याकडे इथे मोदक पात्र आहे जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर ॲल्युमिनियमचं असं भांडं म्हणजे कोणतंही पातेलं तुम्ही असं घेऊ शकता व त्यामध्ये दोन पाणी पा दोन पेले पाणी घालायचं व त्यावरती असं ही चाळण ठेवून द्यायची व चाळणीला तूप लावून मग आपण तयार केलेले मोदक इथे उकडवायला ठेवायचे व त्याच्यावरती एखादी मोठी प्लेट किंवा ताट झाकू शकता तर आता हे मोदक पात्रातली प्लेट्स माझ्याकडे आहेत मी आता एक गोळा लिंबा एवढा गोळा घेते आहे तुम्ही बघू शकता तर तो असा गोल करून असं साईडनं त्याला प्रेस करत राहायचं आहे तर बघू शकताय असंच आपण याला साईडनं दाबत दाबत याची पारी तयार करून घ्यायची आणि हाताची पोजिशन बघा हे खूप महत्त्वाचं आहे अशी नाही हाताची पोझिशन तर हे असं दाखवल्यानुसार करायचं आहे म्हणजे थोडेसे असे हात असे स्ट्रेट ठेवायचे आहेत अगदीच असे हात आडवे करून आपल्याला हे करायचं नाही आहे तर तुम्ही असं करून पहा अशी याची वाटी छान तयार होते आणि असं साईड साईडनंच प्रेस करत राहायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित वाटी छान होते जर मध्ये तुम्ही दाबत राहिला तर मध्ये पातळ होतो मोदक आणि साईडला खूप जाड होतो त्यामुळे हे आ, हे असं जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसंच तुम्ही करा तर आता बघू शकताय ही अशी तळ हाता एवढी मी वाटी तयार केलेली आहे तर अगदी छान ही वाटी म्हणजे पारी तयार झालेली आहे आता आपण याच्या पाकळ्या तयार करून घेऊया तर त्यासाठी काय करायचं आहे अंगठ्या शेजाचं बोट असं आतमध्ये ठेवून अंगठ्याने व मधल्या बोट्याने अशी चिमट केल्यासारखी करायची आहेत म्हणजे अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये बघताय तो, तो, तो तसंच तुम्हाला ह्या अशा पाकळ्या करायला सोप्या जातात म्हणून असं करून घ्यायचं आहे तर जितकं तुम्ही पाकळ्या ह्या तयार कराल तितकं तो मोदक अगदी सुंदर दिसतो तर आपल्या इतक्या ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता यामध्ये मी एक चमचा सारण भरते आहे तर सारण अगदी खूप भरायचं नाही नाहीतर या पाकळ्या मिटवताना सारण बाहेर येतं आणि मोदक खराब होतो तर असं हळूहळू या पाकळ्या मिटवत आ, मो आ, मोदक तयार करायचा आहे तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये असंच आपल्याला हळूवारपणे दाबत हा मोदक तयार करायचा आहे तर मोदक पाकळ्या मिटवल्यानंतर असं साईडनं तुम्ही त्याला आकार देऊ शकता तर अगदी छान तयार झालेला आहे मोदक आपला बघू शकताय मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते तर बघू शकताय असं आपल्याला गोळा घेऊन असं साईडनंच त्याला प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे अगदी हाताची सुद्धा बघा त्यामुळे कसं होतं अगदी छान ही वाटी म्हणजे ही पारी तयार होते आणि मदक करायला अगदी सोपा जातो तर हे अगदी छान तयार झालेलं आहे बघा किती वाटी ही पारी छान तयार झालेली आहे आणि त्याच्या पाकळ्याही करताना बघा असं मधल्या बोटाने आणि अंगठ्याने ह्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पारी मोठी करूनसुद्धा पाकळ्या अगदी छान होतात खूप तयार होतात तर जित जितकं तुम्ही हे तयार कराल तितकं हे सुंदर दिसतं म्हणजे जितक्या पाकळ्या तयार कराल तितकं ते सुंदर दिसतं तर असं हळूवारपणे त्याला मिटवून घ्यायचं आहे आणि खूप मोदक अक्ष हे छान तयार होतात आणि मला अजून एक सांगायचं होतं की तांदळाचं पीठ हे खूप जुनं घेऊ नका नाही तर त्यामुळे सुद्धा मोदक बनायला खूप अवघड जातं खूप जुनं पीठ असेल तर ते खराब होतं त्यामुळं कोणतीही पद्धत वापरली तरी मोदक व्यवस्थित होत नाही तर मी आता हे असे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत साधारण दोन वाटी पिठामध्ये म्हणजे जवळजवळ पाव किलो पिठामध्ये एकवीस ते बावीस मोदक इथे तयार झालेले आहेत मीडियम आकाराचे तर आता या पा पात्रामध्ये मी दोन पेले पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये या प्लेट्स मी ठेवून देत आहे तर आता मी याला झाकून गॅसवरती ठेवते आहे उकडवण्यासाठी तर साधारण एक पंधरा मिनटं लागतात हे व्यवस्थित शिजण्यासाठी तर पंधरा मिनटांनी आपण आता बघू शकतो म्हणजे लगेच ओपन करायचं नाही आहे साधारण एक पाच मिनटं त्याला थंड होऊ द्यायचं आणि आता बघू शकताय आहे वाव अगदी छान मोदक तयार झालेला आहे कुठेही मोदकाचं सारण तुम्हाला बाहेर आलेलं दिसत नाही आहे म्हणजे गुळाचं पाणी कुठेही बाहेर आलेलं दिसत नाही आहे ह्यातले दोन मोदक फुटलेले असणार आहेत कारण मी ते मुद्दाम केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तसं तर बघू शकताय थोडासा एक मोदक गे फुटलेला आहे बघा या प्लेटमध्ये आणि त्या प्लेटमध्ये एक दोन मोदक फुटलेले आहेत तरी पण ते व्यवस्थितच आहेत अजिबात ते खराब झालेले नाही आहेत जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा शेअर करा चॅनलला जर नवीन भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी, रेसिपी। बनवून पहा टेक केअर अँड एन्जॉय